हॅलो स्टुडंट्स, आज आपण एसवायबीएससी मधील ऑप्टिक्स या सब्जेक्ट मधील थर्ड चॅप्टर बघतोय, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, या चॅप्टरमध्ये आपण पूर्णपणे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ऑप्टिक्सशी रिलेटेड जेवढे इन्स्ट्रुमेंट्स ऑप्टिक्सशी रिलेटेड काही इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. तर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आर दिस इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू प्रोड्यूस मॅग्निफाईड इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट जे मॅग्निफाईड इमेज मिळवण्यासाठी वापरलं जातं. ओके, आपण बघितलं आहे बॉटनी लॅब असेल किंवा फिजिक्स लॅबमध्ये, फिजिक्स लॅबमध्ये ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप आहेत. बॉटनी लॅबमध्ये देखील तुम्ही मायक्रोस्कोप बघितले असेल ज्यामध्ये अमीबा असेल, पॅरामेशियम असेल, तर त्याचा झूम व्ह्यू तुम्ही बघता. झूम म्हणजे मोठा केलेला व्ह्यू. ओके, कॅमेरा जे मोबाईल जे यूज करतात ते झूम आउट, झूम इन वगैरे अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो. किंवा मग फिजिक्सच्या लॅबमध्ये तुम्ही मर्क्युरीचा एक्सपेरिमेंट केला असेल सरफेस टेन्शन फाइंड आउट करण्यासाठीचा, त्या ठिकाणी आपण जो छोटासा मर्क्युरी ड्रॉप आहे त्याची मॅग्निफाईड इमेज बघतो. म्हणजे मॅग्निफाईड इमेज बघण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्सला आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स असं म्हणतो. आता या जे आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट अभ्यासणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये आपण काही टर्म्स वापरणार आहोत. त्या टर्म्स कोणत्या आहेत? तर पहिली टर्म आहे डेडीव्ही. डेडीव्ही मीन्स डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन. ओके, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन, डीडीव्ही. डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्टिंक्ट रिजन म्हणजे आपल्याला क्लिअर दिसण्यासाठीचं डोळ्याचं जे अंतर आहे. रिजन म्हणजे दृष्टी, दृष्टिक्षेपातलं जे क्लिअर दिसण्यातलं जे अंतर आहे त्याला आपण डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजे डीडीव्ही असं म्हणतो. द नॉर्मल आय प्रोड्युसेस बेस्ट इमेजेस ऑफ अन ऑब्जेक्ट विदाउट स्ट्रेनिंग. ओके, इथं दोन शब्द आलेले आहेत, विदाउट स्ट्रेनिंग. विदाउट स्ट्रेनिंग म्हणजे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण न देता. साधं आपण सरळ सरळ बघतोय तर ते बघत असताना, नॉर्मली बघत असताना आपण ज्या इमेजेस चांगल्या पद्धतीच्या बेस्ट इमेज आपल्याला ज्या डिस्टन्सला मिळणार आहे, वेन इट इज ऍट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय. ते डिस्टन्स किती आहे? तर अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर आहे. या डिस्टन्सला आपण म्हणतो डीडीव्ही, म्हणजे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट रिजन. म्हणजेच द नॉर्मल आय प्रोड्युसेस बेस्ट इमेजेस ऑफ अन ऑब्जेक्ट विदाउट स्ट्रेनिंग वेन इट इज ऍट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय. जर आपल्या डोळ्यापासून एखादी गोष्ट 25 सेंटीमीटरच्या अंतरावर असेल तर त्या अंतरावर असलेल्या त्या वस्तूचं, त्या ऑब्जेक्टचं आपल्या डोळ्यामध्ये येणारी इमेज जी आहे ती विदाउट स्ट्रेन, डोळ्याला कुठलाही ताण न देता व्यवस्थितपणे बेस्ट इमेज आपल्याला मिळते. अशा प्रकारचे जे डिस्टन्स आहे त्या 25 सेंटीमीटरच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? तर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे की डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किती आहे. किती आहे ते? 25 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे की 30 सेंटीमीटर म्हणजे एक फूट होतो, एक फूट पट्टी जी आहे मोठी ती आहे 30 सेंटीमीटरची, आणि हे डिस्टन्स सांगितलेलं आहे जवळपास 25 सेंटीमीटर म्हणजे 30 सेंटीमीटरच्या जवळपास, म्हणजेच एक फुटाच्या जवळपासचं हे डिस्टन्स आहे. म्हणजेच तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की टीव्ही जवळून बघू नका, पुस्तक खूप जवळ दुरून वाचू नका. हे ज्यावेळेस डॉक्टर्स आपल्याला सांगतात किंवा आपल्या घरातील मोठी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला सांगतात, त्यावेळी त्यामागचा दृष्टिकोन जो असतो तो हाच आहे की एक फुटावर जर एखादी वस्तू ठेवलेली असेल, त्या एक फुटापेक्षा जर अंतर तुमचं जर थोडंसं जास्त असेल तर तुम्हाला ती वस्तू विदाउट स्ट्रेन एकदम त्याची इमेज जी आहे ती डोळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने फॉर्म होते आणि डोळ्यावर त्याचा ताण येतो. त्यामुळे मोबाईल बघताना असेल, टीव्ही बघताना असेल तर डिस्टन्स जे आहे ते एक फुटापेक्षा जास्त असावे. ओके, बुक वाचताना देखील डिस्टन्स जे आहे ते एक फुटापेक्षा जास्त ठेवायचे. ठीक आहे, हे झालं डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. हे आपण आपल्याला नेहमी लक्षात ठेवा की आता डीडीव्ही आपण किती घेणार आहोत? डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन डी घेणार आहोत, कॅपिटल डी, 25 सेंटीमीटर. ओके, आता तिसरा जो आहे टर्म ती आहे मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफिकेशन आपण बघितलेलं आहे, त्यामध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय मॅग्निफिकेशन. तर मॅग्निफिकेशन म्हणजे इमेजची हाईट डिवाइडेड बाय ऑब्जेक्ट हाईट. ऑब्जेक्टच्या किती पटीत इमेज मोठी दिसते त्याला आपण मॅग्निफिकेशन असं म्हटलं. किंवा आपण असंही म्हटलं होतं की इमेज किती अंतरावर ठेवलेली आहे ऑप्टिकल सेंटर पासून, द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर टू द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. म्हणजे इमेज किती अंतरावर आहे आणि ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे याचा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? मॅग्निफिकेशन.
साध्या सोप्या लँग्वेजमध्ये आपण सरळ सरळ म्हणतो की ऑब्जेक्ट जर एवढा असेल आणि त्याच्यात जर चारपट मोठी इमेज मिळाली तर याचा अर्थ फोर टाइम्स ही मॅग्निफिकेशन असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट झाला एवढा आणि इमेज झाली चारपट, म्हणजे फोर बाय दिस ओरिजिनल क्वांटिटी, फोर एच डिवायडेड बाय एच, एच कॅन्सल होईल आणि फोर टाइम्स काय येणार आहे, मॅग्निफिकेशन येणार आहे. तशाच पद्धतीची ही टर्म आहे मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफाईंग पॉवर काय आहे, द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड बाय द इमेज. हा रेशो आहे कशाचा आहे, तर अँगल्सचा रेशो आहे. या अँगल्सच्या रेशो मध्ये द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड बाय द इमेज टू द आय, आपल्या डोळ्याबरोबर इमेज डिस्टन्स, इमेज जे आहे ते किती अँगल तयार करते. समजा आता इथे आहे कॉन्वेक्स लेन्स, कॉन्वेक्स लेन्स मध्ये इथे आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि या ऑब्जेक्ट पासून रेज निघालेले आहे, ओके, आणि इथे आपला आय आहे. तर समजा या पासून, ओके, हे इथं आल्याच्या नंतर हा रे जो आहे आपला पाथ चेंज करणार आहे आणि इकडे कुठेतरी आपल्याला इमेज मिळणार आहे. ओके, आता हा झाला फर्स्ट रे आणि हा झाला आपला जो रे इमेज मिळण्यासाठी आपण हा जो रे एक्सटेंड केला तो इकडे मिळाला. समजा आपल्याला इमेज या पॉइंटला मिळालेली आहे. ऑप्टिकल सेंटर आपलं हे आहे, पहिला जो रे आहे तो मी तुम्हाला दाखवला. थोडीशी इमेज जी आहे ती क्लिअर करायचा प्रयत्न करते मी की समजा हा आपला कॉन्वेक्स लेन्स आहे, या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हा ऑब्जेक्ट जो आहे त्यापासून एक रे जो आहे तो निघालेला आहे. तो रे जो आहे आपला कॉन्वेक्स लेन्स आहे, म्हणजे रे जो आहे तो कन्वर्ज होईल आणि कन्वर्ज झाल्यामुळे तो या पॉइंटला येईल आणि हा रे मी काय केलेला आहे, एक्सटेंड केलेला आहे. आता बघा हा जो ऑब्जेक्ट असणार आहे त्या ऑब्जेक्ट पासून दुसरा रे जो निघणार आहे तो रे कुठून जाईल, ऑप्टिकल सेंटर मधून जाईल. आणि हा जर रे मी एक्सटेंड केला या साईडला तर आपल्याला इथे कुठेतरी ही इमेज फॉर्मेशन मिळणार आहे. ओके, इमेज ही क्वचित टाइम्स, रेअर टाइम्सच कधी मिळते आपल्याला कॉन्वेक्स लेन्सच्या या साईडला मिळते की डिस्टन्स जे आहे ते फोकल लेंथपेक्षा कमी आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट जो ठेवलेला आहे तो फोकल लेंथपेक्षा कमी डिस्टन्सवर ठेवलेला आहे, त्यामुळे इमेज कॉन्वेक्स लेन्सची आपल्याला या साईडला मिळालेली आहे. आता जर तुम्ही बघितलं तर आपला जो आय असणार आहे, समजा इथे आपला समजा आय असेल तर या आय बरोबर हे जे डिस्टन्स तयार झालेलं असणार आहे, इथे आपण असं दाखवूया की समजा या ठिकाणी आपला डोळा आहे, ओके, दिस इज आय. तर या पॉइंटला हे जे अंतर असणार आहे, हे अंतर, हा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, अल्फा. म्हणजेच याचा अर्थ ऑब्जेक्टने आय बरोबर अँगल जो तयार केला असेल तो असेल अल्फा आणि या इमेजने आपल्या डोळ्याबरोबर जो अँगल तयार केलेला असणार आहे तो असणार आहे बीटा. ओके, इमेजने तयार केलेला अँगल तुम्हाला मोठा दिसतोय बीटा आणि ऑब्जेक्टने तयार केलेला अँगल दिसतोय अल्फा. या अँगल्सचा जर रेशो घेतला की अँगल कितीने जास्त आहे या अँगलपेक्षा, ती जी टर्म आहे त्या टर्मला आपण म्हणतो मॅग्निफाईंग पॉवर. म्हणजेच काय आलं लक्षात तुमच्या, मॅग्निफाईंग पॉवर इज द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड बाय, हा अँगल आहे कोणता आहे, अँगल सबटेंडेड बाय द इमेज टू द आय अँड द अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट विद द आय. ह्या दोन्ही अँगलचा जो रेशो असणार आहे बीटा इज टू अल्फा इज नथिंग बट द मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफिकेशन जसं आहे हाईटचा रेशो, तसंच इथे आहे मॅग्निफाईंग पॉवर हा अँगलचा रेशो. ओके, लास्टची टर्म आहे आयपीस. व्हॉट इज मीन बाय आयपीस, आयपीस काय आहे, फॉर एलिमिनेटिंग द अब्रेशन्स. व्हॉट इज मीन बाय अब्रेशन्स आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघितलंय, त्याची व्हिडिओजही अवेलेबल आहेत, ती व्हिडिओज बघून घ्या. अब्रेशन म्हणजे एखादा जी आयडियल इमेज आपली, जी आपल्याला असं वाटतं की आपण काही रुल्स फॉलो केले आहेत ऑप्टिक्स मधले, त्या ऑप्टिक्स मधल्या रुल्स मुळे आपल्याला जी इमेज मिळणार आहे ती आयडियल असणार आहे. पण कधी कधी काय होतं की काही एरर्समुळे ती इमेज जी आहे ती आपल्याला आयडियल नेम न मिळता त्यामध्ये डिस्टॉर्शन दिसून येतं, त्याला आपण अब्रेशन असं म्हणतो. तर हे अब्रेशन कमीत कमी कसं करता येईल, त्याचं रिडक्शन कसं करता येईल, हे आपण ऑलरेडी लास्ट चॅप्टर मध्ये बघितलं आहे. फॉर एलिमिनेटिंग अब्रेशन कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आर यूज, हे आपण बघितले. स्पेरिकल अब्रेशन असू द्या किंवा कोमा असू द्या किंवा क्रोमॅटिक अब्रेशन असू द्या, त्या ठिकाणी आपण प्लेनो कॉन्वेक्स लेन्स असतील, बाय कॉन्वेक्स लेन्स असतील, कॉन्वेक्स कॉन्क्यू लेन्स असतील, अशा प्रकारचे वेगळे कॉम्बिनेशन वापरून रिडक्शन कसं करता येईल हे आपण बघितलेलं आहे. अब्रेशनचं रिडक्शन कसं करता येईल हे बघितलेलं आहे. तर हे जे आपण कॉम्बिनेशन वापरतो लेन्सेसचे, या कॉम्बिनेशन्सला काय म्हटलं जातं, आयपीस असं म्हटलं जातं. तो पूर्ण जो सेट असतो त्याला आपण आयपीस म्हणणार आहोत. फॉर एलिमिनेटिंग द अब्रेशन कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आर यूज एज आय लेन्सेस कॉल एज आयपीस. आय लेन्सेस बरोबरच आपण त्यांचं कॉम्बिनेशन जे आहे ते युज करतो वेगवेगळ्या लेन्सेस, त्याला काय म्हटलं जातं, आयपीस असं म्हटलं जातं.
सगळ्यात इथे दोन प्रकारच्या आयपीस आपण या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहोत, जे आहे हायजीन्स आयपीस आणि रॅम्सडेन्स आयपीस. ओके, हे दोन जे आयपीस आहेत त्यांचं कम्पॅरिझन आपण बघणार आहोत. आणि याबरोबरच अजून दोन टाईप जे आहेत ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचे, जे आहेत सिम्पल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. हे दोन मायक्रोस्कोप आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत की सिम्पल मायक्रोस्कोप काय आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप काय आहे. मग यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या लॅबमध्ये जो अवेलेबल असणारा मायक्रोस्कोप आहे तो कोणत्या टाईपमध्ये येतो. आणि टेलिस्कोप हा जो आहे तो दूरवरच्या ऑब्जेक्ट बघण्यासाठी वापरला जातो, त्याला आपण दुर्बीण असं म्हणतो. फिजिक्समध्ये ज्या लांबवर दिसणारे जे स्टार्स आहेत त्या स्टार्सचा अभ्यास करण्यासाठी बऱ्याच वेळेस टेलिस्कोप जे आहे ते यूज केलं जातं. हे होतं या चॅप्टरचं इंट्रोडक्शन. आता आपण मेन चॅप्टरला स्टार्ट करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, थांबूयात मग या ठिकाणी.